जिल्हा शिक्षक बँकेत सत्तांतर, स्वाभिमानीचा दणदणीत विजय। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तांतर झाले आहे। सत्ताधारी पुरोगामीचा 20-1 असा पराभव करीत स्वाभिमानीने दणदणीत विजय मिळवला आहे, तर पुरोगामीचे कृष्णा पोळे यांना मात्र लॉटरी लागली आहे। सांगली जिल्हा शिक्षक बँकेत गेली 12 वर्षे पुरोगामी सेवा मंडळाची सत्ता आहे। यंदाच्या निवडणुकीत व्याजदर आणि भ्रष्ट कारभाराच्या मुद्द्यावर 12 संघटनांनी स्वाभिमानी पॅनलद्वारे निवडणूक लढवली आणि त्यांना त्यात यशही आले। आज झालेल्या मतमोजणीमध्ये स्वाभिमानीचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आले, तर पुरोगामीचा 1 उमेदवार निवडून आला। विजयी उमेदवारांना 400 ते 500 मताधिक्य मिळाले। यानंतर स्वाभिमानी पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत एक जल्लोष केला, तर हा विजयी सभासदांचा असून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळून सभासदांनीच परिवर्तन घडवल्याचे विनायकराव शिंदे यांनी सांगितले। पाहूया काही मुलाखती। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आज जो निकाल घोषित झाला हा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सभासदांनी दिलेला कौल आहे, आणि हा सभासदांचा कौल आपण स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सर्व उमेदवार आत्ता निवडून आलेले संचालक हे सार्थ ठरवतील। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या इतिहासामध्ये सांगली जिल्ह्यातल्या जेवढ्या शिक्षकांच्या संघटना आहेत त्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये एकत्र आल्या, सगळ्यांची वज्रमुठ एकत्र बांधली आणि ह्या वज्रमुठीचा हा विजय आहे, आणि सभासदांनी हा विश्वास टाकलाय हा संचालकांचा विजय नसून जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींचा सभासदांचा हा विजय आहे। या जिल्ह्यामध्ये सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचा कारभार हा आदर्शवत केला जाईल, आणि हा कारभार करताना जिल्ह्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनींना सभासदांना अभिमान वाटेल की महाराष्ट्रामधली एक अग्रगण्य बँक असेल आणि माझी बँक आदर्श बँक ही महाराष्ट्रामध्ये घडवून आणण्यासाठी स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचे सर्व संचालक याला बांधील असतील, आणि सभासदाला जो जाहीरनामा जो वचननामा दिलाय त्याशी तो बांधील ठेवून सभासदांचा प्रत्येक शब्द झेलून या स्वाभिमानीच्या वतीनं दिलेला जाहीरनामा पूर्ण केला जाईल आणि सभासदांचा विश्वास हा सार्थ ठरवला जाईल असं स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक बँकेमध्ये स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाचा 21-0 ऐतिहासिक विजय झालेला आहे। हा विजय सांगली जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील सर्व सभासदांचा आहे। भ्रष्टाचार कारभारामुळे त्रासलेल्या सर्व सभासदांनी स्वाभिमानीच्या पूर्णपणे उमेदवारांना पाठिंबा दिला आणि मोठा ऐतिहासिक विजय आपला या सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी प्राथमिक शिक्षण मंडळाचा झालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपण शिक्षक बँकेमध्ये कारभार व्यवस्थित करून सभासदांना न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू। आलेल्या सर्व 12 संघटना एकत्र आल्या, एक वज्रमुठ झाली आणि एक ऐतिहासिक निर्णय आपण स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाकडून ओढून आणलेला आहे। सर्व सभासदांचा आम्ही आभार मानतो, धन्यवाद। आज एक ऐतिहासिक विजय झालेला आहे। 12 वर्षी त्याची आम्ही वाट पाहत होतो सर्व सभासद की यांना कधी घरी पाठवायचं, आणि खरोखर आज जे रिटायर झालेले लोक जे बँक बघत होते त्यांनी आज घरचा रस्ता पकडलेला आहे। नक्कीच जे आश्वासन दिलेले आहे आम्ही ते पूर्ण करू, आणि आज या विजयामध्ये हा सभासदांचा विजय आहे, हा आमचा विजय नसून सर्व सभासदांनी आम्हाला जो मतदान केला आहे त्याबद्दल मी सर्व सभासदांचा, सर्व विजय उमेदवार आणि आमच्या स्वाभिमानी प्राथमिक शिक्षक मंडळाकडून आभार मानतो, धन्यवाद। सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक मंडळ स्वाभिमानी मंडळामार्फत आम्ही निवडणूक लढवलेली आहे। या निवडणुकीमध्ये 21 उमेदवार आमचे भरघोस मताने निवडून आलेले आहेत। या निवडणुकीत
मध्ये हा विजय हा फक्त उमेदवारांचा नाही तर सर्वसामान्य सर्व सभासदांचा हा विजय आहे आणि त्या सर्वसामान्य सभासदांना मी धन्यवाद देतो आणि दिलेली वचनपूर्ती जी आहे ती 100% येणाऱ्या 5 वर्षांमध्ये पूर्ण करू. सभासद संख्या कमी झालेली आहे ती पहिल्यासारखी 10-11 हजारापर्यंत येऊ. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व सभासदांना सभासदांचे आभार. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.